सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ काटेवाडी गावातील सरपंच व ग्रामस्थ एकवटले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मूळ गावी काटेवाडीत ग्रामस्थांकडनं सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर नियुक्त करून मंत्री करण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामस्थ म्हणाले, सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर घेतल्यास बारामती व पुण्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळून काम करण्याची ऊर्जा मिळेल. आताची निवडणूक झाली ती भावनिकतेच्या मुद्द्यावरती झाली, विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक ही झालेली नाही. आणि वैनी साहेबांना जर राज्यसभेवरती घेतलं तर तालुक्यातील जिल्ह्यातील तरुणांना कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे. त्याच्यामुळे आमची काटेवाडी ग्रामस्थांची सर्वांची मागणी होती वैनी साहेबांना राज्यसभेवरती मंत्रीपदी घ्यावं. आदरणीय वैनी साहेबांना केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यसभेवर घेऊन केंद्रीय मंत्र्यात स्थान मिळावं, ग्रामविकास असं आमच्या सर्व काठेवाडी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत. कारण गेली वीस पंचवीस वर्ष झालं ज्यांनी सोशल वर्कर समाजकार्यात झोकून देऊन काम केलं, त्या समाजकार्याचा फायदा इथून पुढं अख्ख्या तालुक्याला नव्हे, जिल्ह्याला नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला देशाला व्हावा म्हणून आमची सर्वांची इच्छा आहे की वहिनी साहेबांना राज्यसभेवर घेऊन त्यांना केंद्रात केंद्रीय मंत्रीपद द्यावं आणि त्यांच्या कामाचा दर्जा आणखीन कसा वाढत जाईल त्याच्याकडे सरकारने बारकाईने लक्ष देऊन त्यांना राज्यमंत्रीपद बहाल करावं असं आमच्या काटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सर्व विनंती अर्ज करत आहोत. आदरणीय वहिनी साहेब यांनी केलेलं ग्रामीण भागासाठी कार्य हे फार मोलाचं आहे आणि या भागाचा विकास त्यांच्यामुळे झालेला आहे. या भागातील स्वच्छता आणि गावाला अनेक पुरस्कार तालुक्याला अनेक ग्रामीण भागातून मिळालेले आहेत. त्यांचं कार्य फार भरीव आहे आणि फार आकर्षक असं त्यांनी कार्य केलेलं आहे आणि त्यांना आपल्या राज्यसभेवर त्यांची नियुक्ती करावी. नमस्कार, मी वंदना काटे, काटेवाडी ग्रामपंचायतच्या वतीने आणि सर्व काटेवाडी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमची सर्व महिला भगिनींची सुद्धा एकच मागणी आहे की आज वहिनी साहेबांनी जे निर्मल ग्राम आणि स्वच्छतेविषयी जे काम केलेलं आहे, पर्यावरण विषयी जे वहिनींनी काम केलेलं आहे, त्यांनी फोरमच्या माध्यमातून पण त्यांनी खूप असं मोठ्या प्रमाणात त्यांचं काम आहे तर त्यांना राज्यसभेवरती खासदार म्हणून घ्यावं आणि त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात निवड व्हावी हीच आमची सर्व ग्रामस्थांच्या वतीने मागणी आहे. साहेबांचं काम मोठं आहे, त्यांचं पर्यावरण मधून काम असेल, तालुक्यामधून असेल तर ते कामात व्यक्तिमत्व आहे, फार मोठं व्यक्तिमत्व आहे, काम बी त्यांचं फार मोठं आहे. तरी आमची ग्रामस्थ वतीने म्हणा, तालुक्याच्या वतीने म्हणा, त्यांना लोकसभेवरती खासदार म्हणून घ्यावं आणि त्यांना खासदार म्हणून घेतल्यानंतर कार्यकर्त्यांना ताकद मिळेल, बळ मिळेल आणि नंतर सगळेजण मिळून जोमाने कामाला लागू. संसदेतील वरिष्ठ सभागृह राज्य सभागृह असतं आणि राज्य सभागृहाचं सदस्य हे यांना खूप महत्व प्राप्त असतं. कारण ज्या व्यक्तींचा राजकारणाची काही संबंध नसतो, ज्या व्यक्ती आपापल्या कार्यामध्ये मग्न असतात, ज्या व्यक्तींचं कार्य हे एका विशिष्ट समाजापुरतं किंवा विशिष्ट भागापुरतं मर्यादित न राहता त्यांच्या कार्याचा प्रभाव हा पूर्ण देशावरती पडतो आणि सर्व लोकांना त्याचा फायदा होतो. अशा कार्यापैकी आदरणीय सुनेत्रा वहिनींचं एक पर्यावरणाविषयी स्वच्छतेविषयीचं कार्य आहे. हे कार्य लक्षात घेता आणि पूर्ण त्यांचा कार्याचा आढावा घेता आदरणीय सुनेत्रा वहिनी साहेबांना वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभेवरती प्रतिनिधित्व देऊन त्यांनी जे काही पर्यावरणाविषयी काम केलेलं आहे त्या कामाचा पूर्ण देशाला लाभ व्हावा म्हणून त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं अशी आमच्या सर्व काटेवाडी ग्रामस्थांची मागणी आहे. या ठिकाणी आम्हा काटेवाडीकरांना भावनिकता नकोय. जी लोकसभेची निवडणूक झाली ही भावनिकतेवर झाली. आम्हाला काटेवाडीकरांना विकास पाहिजे, तालुक्याला विकास पाहिजे म्हणून आम्हाला काटेकरांचं असं म्हणणं आहे, गावाचं असं म्हणणं आहे की वहिनी साहेबांना राज्यसभेवर घेऊन त्यांना केंद्रात मंत्रीपद द्यावं ही अशी आमची सर्व गावकऱ्यांची एक विनंती आहे पक्षाकडे. आज आम्ही सर्व काटेवाडी ग्रामस्थ, सरपंच, सदस्य व सर्व काटेवाडी ग्रामस्थ यांनी सर्वांनी मते या ठराव मान्य केलेला आहे की आदरणीय सुनेत्रा वहिनी यांना राज्यसभेवरती पाठवून आणि त्यांना केंद्रीय मंत्रीपद मिळावं असं पूर्ण ग्रामस्थांची इच्छा आहे. कारण पूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्हा यांना कार्यकर्त्यांना पाठबळ मिळण्यासाठी आमच्या सर्व काटेवाडी ग्रामस्थांची मागणी आहे की आदरणीय वहिनी साहेबांना राज्यसभेवरती खासदारकी मिळावी यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थांनी सह्यांची मोहीम आणि आदरणीय दादांना ही मागणी केलेली आहे. तरी आम्ही तुम्ही सर्वांनी सह्या केलेल्या आहेत.
वहिनी साहेबांनी 10-15 वर्षामध्ये तालुक्यामध्ये जी काम केलेलं आहे त्याची पावती मागच्या 10 वर्षातच केंद्र सरकारने दिलेली आहे. त्यांच्या कामाचा आढावा देशासाठी लागू केला, तो पॅटर्न राज्यभर देशभर लागू केला. आधुनिक सावित्रीबाई फुले म्हणून वहिनींचा गौरव निश्चितपणे करण्याजोगा आहे. निसर्गावरती प्रेम करणं किंवा लोकांची मोतीबिंदूचे कित्येक ऑपरेशन हे फार मोठं योगदान वहिनींचं आहे. वहिनींना खर तर पूर्वीच संसदेमध्ये जागा मिळायला पाहिजे होती, पण अशा महिलांना नक्कीच संसदेमध्ये त्यांचा मान राखला जाईल, त्यांना राज्यसभेवर घ्यावं आणि देशाला त्याचा फायदा व्हावा एवढीच आमची अपेक्षा आहे. आदरणीय सुनीत्रा वडिलांना केंद्रात मंत्रिपद. एकच वादा.